हॅलो गाईज, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघाज टिप्स अँड न्यूज. आज बिग बॉस मराठी सीझन 3 स्टार्ट झाला. 2 वर्षापासून आपण वेट करतोय की नवीन सीझन मराठीचा कधी येईल. तो फायनली आज सुरू झाला. पण बिग बॉस मराठी असो किंवा हिंदी असो, मराठी बिग बॉस OTT पण फिनिश झालं. त्याची दिव्या अगरवाल विनर झाली, सगळ्यांनी बघितलंच असेल. बिग बॉस आता रेग्युलर सुरू होतोय 2 ऑक्टोबरपासून कलर्सवर सुद्धा, आणि हा मराठीसुद्धा सुरूच आहे. पण बिग बॉसचा जो काही मधला कालावधी गेला त्याच्यामध्ये आपण बिग बॉसच्या हिरोला खूपच मिस केलं, आणि तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. खरंच सिद्धार्थ शुक्लाला आपण खूप जास्त मिस करतो आहे, आणि त्याच्या मेमरीज अशाच बिग बॉसशी रिलेटेड आहेत. त्यामुळं हा शो करत असताना किंवा या शोच्या रिव्ह्यूज देत असताना त्याची नेहमीच आठवण येत राहील. आणि खरंच त्याच्या आत्म्याला श्रद्धांजली लाभो एवढंच म्हणू शकतो आपण, आणि त्याच्या चांगल्या चांगल्या मेमरीज आठवू शकतो. आजचा मराठीचा सीझन सुरू झाला महेश मांजरेकर सरांच्याच एंट्रीने, आणि सिद्धार्थ पण आला होता. आज अनंत चतुर्दशी असल्यामुळं गणपतीच्या सॉंगने त्यांनी एंट्री घेतली सिद्धार्थनी, आणि महेश मांजरेकर सर पण आले. महेश मांजरेकर सरांचा लुक मागच्या 2 सीझनपेक्षा फारच वेगळा आहे, आणि त्यांची तब्येत पण खूपच कमी झाली आहे. सिद्धार्थचं पण काम कॉमेडी एकदम छान होतं, आणि त्यांच्या एंट्रीनंतर त्यांनी सांगितलं म्हणजे टूर दाखवली पूर्ण घराची. सुंदर केलं एकदम घर, एंट्री गेट वगैरे मस्त आहे, गार्डन एरिया पण एकदम छान केलं आहे. आणि यावेळेला बिग बॉस हिंदीसारखं मेल फिमेलची बेडरूम एकच ठेवलेली आहे. डायनिंग एरिया, लिव्हिंग एरिया खूपच मोठा आहे. बाचा TV मांजरेकर सरांनी जो दाखवला तोसुद्धा, जो हिंदीमध्ये आपण मी TV म्हणून बघतो, तोसुद्धा एरिया खूपच सुंदर आहे. सोफा वगैरे, बाथरूम एरिया जो दाखवला सिद्धार्थांनी मांजरेकर सरांनी, जे काही कॉमेडी करत होते ते कॉमेडी करत दाखवला, पण तो एरिया खूपच सुंदर आहे. नेहमीपेक्षा पण दोन्ही वेळेला पण वेगवेगळ्या टाईपचे केले होते, आणि यावेळेला थोडा हिंदीचा टच आलेला आहे. हिंदीसारखं वाटतंय थोडंसं. फर्स्ट टाईम मला वाटतंय कोल्हापुरी काहीतरी होते, बेंगल्स वगैरे असं काहीतरी केलं होतं. सेकंडला असंच काहीतरी केलं होतं, मराठी थोडासा टच होता. यावेळेला थोडंसं वेगळं आहे, पण छान आहे एकदम. घर मस्त सगळं फिरून दाखवलं, कन्फेशन रूम वगैरे सगळं दाखवलं मांजरेकर सरांनी. हळूहळू आपल्याला बिग बॉस बघत असताना त्याची सवय होऊन जाईल. आणि त्यानंतर आले कंटेस्टंट. पहिलीच कंटेस्टंट आली जी की मला तिचं काम खूप आवडलं होतं देवमानूस सिरियलमध्ये, सोनाली पाटील. सोनाली पाटीलनं आली ठुमकत या गाण्यावर तिनं एंट्री केली. आणि बिग बॉस मला वाटतं असीमच्या आणि सिद्धार्थ यांच्याच सीझनमध्ये जो काही रूल होता, त्यानंतर पुढं पण तसाच रूल केलेला की एंट्रीलाच सलमानने कामं दिले होते, तसंच आज महेश मांजरेकर सरांनी सुद्धा एंट्रीलाच ड्युटीज कोणत्या येतील ते बजलवल ठरवल्या, किंवा ज्यांना दिल्या गेल्या नव्हत्या त्या घरी गेल्यानंतर समजल्या कोण मालकीन झालं होतं, कोण सेवक झालंय, कोण मालक झालंय, कोण सेवक झालंय. त्याच्यामध्ये भांडण होत राहील, काय काय होत राहील ते पुढं कळेलच आपल्याला. पण पहिली कंटेस्टंट आली ती सोनाली पाटील, जी की कोल्हापूरची आहे. तिच्या प्रत्येक बोलण्यातून आपल्याला कोल्हापुरी टोन कळतच होता. तिच्यानंतर मला वाटतं सेकंड एंट्री झाली ती माय भवानी सॉंगने केली, विशाल निकमने. हां, विशाल निकम मला वाटतं तो पण सांगलीचा, कोल्हापूर सांगली साईडचाच आहे. ज्योतिबा वगैरे कडून आलेला, जेव्हा त्याने एंट्री घेतली तेव्हा तो बोलला सुद्धा मीही त्याच भागातला डिझायरेबल, मोस्ट डिझायरेबल मॅन महाराष्ट्राचा, खूप डिझायरेबल पर्सन आहे तो, असंही मांजरेकर सर त्याला बोलले. त्यानंतर थर्ड एंट्री घेतली स्नेहा वाघने. स्नेहाला आपण बऱ्याच सिरियलमध्ये पाहिले, थोडीसा लुक चेंज झाला आहे तिचा, हेल्दी झाली थोडीशी. स्नेहा असेल, आविष्कार असेल, थोडेसे डिफरंट दिसत आहेत, पण त्यांना आपण बऱ्याच सिरियलमध्ये पाहिले. अशी पर्टिक्युलर एक सिरियल असं स्नेहाची सांगता येणार नाही, आणि आविष्कारची सुद्धा बऱ्याचशा सिरियलमध्ये तो होताच आविष्कार सुरुवातीच्या. थर्ड एंट्री झाली ती स्नेहा वाघची. त्यानंतर आले उत्कर्ष शिंदे, जे आदर्श शिंदेबरोबर आले होते. उत्कर्ष आणि आदर्श दोघांनी एकदम छान गाणंही म्हटलं. ते आल्यानंतरच कळलेलं मला आदर्श तर येणारच नाही आहे, म्हणजे उत्कर्ष आलेले, जे की डॉक्टर आहे तो उत्कर्ष शिंदे. त्यानंतर आली मीरा जगन्नाथ. मीरा जगन्नाथ सर्वांनी सर्वजण आपण तिला ओळखतो मोमो या नावाने, बरोबर. मीरा जगन्नाथ येऊ कशी तशी मी नांदायले या सिरियलमध्ये आपण तिला पाहिलंय. मोमोची खूपच भन्नाट ॲक्टिंग केलेली तिने, खूप म्हणजे फॉरेनची काहीतरी ॲक्टिंग होती तिला. कॉमेडी एकदम छान करत होती ती. त्यानंतर मला वाटतंय आली त्या तृप्ती देसाई. तृप्ती देसाई आपण त्यांना पाहिले ते
इंदुरकर महाराजांचं जे काही भाषण झालं त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं, आणि त्या सोशल वर्करही आहेत तृप्ती देसाई, त्या आल्या होत्या 6 नंबरला. त्यानंतर 7 नंबरला मला वाटतंय आविष्कार आले, आविष्कार दर्वेकर. आविष्कार दर्वेकरनेही छान गाण्यांनी एंट्री केली. आविष्कार नंतर आले, आविष्कारला आपण सुरुवातीच्या बऱ्याचशा सिरियलमध्ये तोही स्नेहासारखाच थोडा हेल्दी झालेला आहे आता. पहिलं फेसिंग आणि आविष्कारचं आताचं फेसिंग थोडंसं चेंज आहे, पण त्याचं काम खूपच छान होतं. जसं की स्नेहाचंही होतं, छान काम करायचे स्नेह, काटार होते वगैरे त्याच्या सिरियल होत्या स्नेहाच्या, तसं आविष्कारच्या पण होत्या छान छान. त्यानंतर सुरेखा कुडची, सुरेखा कुडचीलाही आपण बऱ्याच लावण्यांमध्ये पाहिले, बऱ्याच सिरियलमध्ये तिने विलनचेही रोल केले सुरेखा कुडचीने. आणि ते मांजरेकर सरांसोबत त्यांनी डिस्कसही केलं की सासूच्या बऱ्याचशा रोलमध्ये सासूला डिमांड असतं, की जेव्हा सुनबाईला सासूबाई त्रास देतात तेव्हा खूप डिमांड येतं सासूला सुद्धा, असं काही काही सांगत होत्या. म्हणजे विलनच्या रोलमध्ये बरंचसं काम केलंय सुरेखा कुडचीनी सुद्धा. त्यानंतर आली ती गायत्री दातार, आपली सर्वांची आवडती लाडकी तुला पाहते रे मधली गायत्री दातार, तिनेही छान काम केलेलं त्या सिरियलमध्ये. गायत्री दातार आणि विकास पाटील दोघांनी सोबत एंट्री घेतली. विकासची पण मला वाटते आधीची पण सिरियल छान होती, जीवन काय रेशीम गाठी असं काय ती त्याचीच होती ना. त्यानंतर आताची बायको अशी हवी काहीतरी, तिथे आल्यानंतर पण ते त्यांच्या सिरियलबद्दल डिस्कस करतच होते, बायको अशी हवी. तो स्वतः सांगत होता बायको अशी हवी नाही, आता नवरा असा हवा. माझी सिरियलचं नाव ते जरी असेल तरी नवरा माझ्यासारखा हवा, असं तो सांगत होता. आणि त्या दोघांनी एकत्र एका रोमॅन्टिक सॉंगवर एंट्री घेतली, आणि मांजरेकर सरांनी त्यांना छान होती दोघांची केमिस्ट्री. मांजरेकर सर त्यांना बोलले सुद्धा की तुम्ही फर्स्ट टाईम भेटताय किंवा फर्स्ट टाईम तुम्ही परफॉर्म करताय असं बिलकुलच वाटलं नाही, छान परफॉर्म केलं दोघांनी. आणि या दोघांचा गेम बघायला खरंच मजा येईल, कारण खूपच इनोसंट दाखवली होती गायत्री सिरियलमध्ये, आणि हा एकदम शांत काम असतो. आणि म्हणजे छान असतं याचं पण, विकासचं पण काम, त्यामुळे तो रियालिटीमध्ये कसा आहे, रियालिटी शो कसा करतो हे बघायला नक्कीच आवडेल. त्यानंतर आल्या त्या कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीला पाटील, त्यांनीही सांगितलं, त्यांना पहिलाच प्रश्न विचारला होता तुला मला तृप्ती देसाई माहित आहेत का, म्हणजे मांजरेकर सरांनी बिग बॉस शोला बाहेरून सुरुवात केली होती. आणि या सर्वांना प्रत्येकाला काही काही कामंही देण्यात आली होती, गायत्रीला मला वाटते गार्डन एरिया, असं बऱ्याच जणांना काही काही आलं. सोनालीला गेल्या गेल्याच आला होता तो जिम एरिया आला होता, ती बोलली पण. आणि त्यानंतर विशालला वेगळा एरिया आला होता, विशाल बोलला की जिम तर मला यायला हवी होती. असं प्रत्येकाला एक वेगवेगळं काम देण्यात आलं. आता किती चांगल्या प्रकारे हे लोक काम करतायत ते आता करतेवेळीच कळेल आपल्याला, कारण मोमोचं वगैरे भांडण तर आजच्या शोमध्ये आपल्याला म्हणजे आजच्या नाईटला झालेलंच आहे ऑलरेडी. मोमोचं आणि दुधाने, काय नाव आहे त्याचं, जय दुधाने, हा जो की बिझनेसमॅन आहे स्प्लिट्स मिलामध्ये होता, मी सगळं माझं ओन केलेलं आहे वगैरे वगैरे बोला. रियालिटी शो केलेली मुलं हे लगेच ओळखतात, जसं की जय ओळखला पटकन. त्यानंतर रुडीजची आपली मिनल शाही पटकन ओळखली तिच्या फेसिंग बोलण्यावरून, की तिनं रियालिटी शो ऑलरेडी केलेला आहे. कॉन्फिडन्स त्यांचा असेल किंवा त्यांची डान्सिंग स्वतःला प्रेझेंट करायची स्टाईल असेल त्यांची, ती लगेच कळालं की ते दोघं रियालिटी शो करून आलेले आहेत. आणि मांजरेकर सरांनी सुद्धा हेच सांगितलं, कीर्तनकार नंतर हे दोघं आले होते जय दुधाने आणि मिनल शहा. जयनी केलाय स्प्लिट्स विला आणि मिनलनी केले रुडीज, त्यामुळं दोघांना बराच अनुभव आहे कलर्सचा आणि बिग बॉस सारख्या शोचा सुद्धा म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर पावनखिंडमध्ये मावळा झालेले होते अक्षय वाघमारे, त्यांनी एंट्री केली. पावनखिंड या सॉंगवरच केली होती त्यांनी एंट्री, छान मस्त एकदम धडाकेबाज एंट्री झाली. सगळ्यांच्याच एंट्रीज मस्त होत्या, गाणे पण छान होते, जयचं असेल अक्षयचं असेल विकासचं पण असेल, सुरुवातीचा जो विशाल त्यांचे, सगळ्यांचेच परफॉर्म एकदम मस्त झाले आणि एंट्री पण छान होत्या. आणि बघायला खरंच मजा येणार आहे, हे वेगवेगळ्या प्रोफेशनमधले लोक सगळे एकत्र आलेत. अक्षयने सांगितलं, मी अक्षयला पण पावनखिंडबद्दल किंवा शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून त्यानं काम केलं होतं, त्यामुळं त्याबद्दलच मांजरेकर सर थोडंफार बोलले त्याच्याशी. त्यानंतर आले संतोष चौधरी. संतोष चौधरी म्हणजे ज्यांना की आपण दादूस म्हणून ओळखतो, जे की मराठीचे बप्पीद आहेत, बघितल्यानंतर अक्षरशः म्हणजे त्यांना बघण्याच्या आधी जो काही ट्रेलर आला होता त्याच्यावरून बप्पीदांचीच आठवण आली पटकन, ते गोल्ड वगैरे त्यांची स्टाईल, आणि सेम त्यांनी कॉपी केले बप्पीदांनाच. आणि गाणी पण त्यांची मस्त आहेत, दादूस या नावानं ते फेमस आहेत. अशा प्रकारे 15 लोकांनी एंट्री केली. सोनाली पाटील, निकम, हे पाटील दोघं तिघं आहेत
विकास पाटील आहे, सोनाली पाटील आहे, आणखी एक कोणतरी पाटील आहे ना, जय दुधाने असेल, आणि जय दुधाने बरोबर मिनल शाह अली, जे आपल्याला काही काही फील्ड माहीत नाही त्यातून पण लोक आलेले आहेत. मला वाटतंय कॉमेडीमधूनच कोण नव्हतं, त्यांनी त्यांना सुद्धा तो प्रॉब्लेम होताच. मला वाटतंय तिथे एंट्री केल्यानंतर सुरेखा खुर्ची मॅडम वगैरे बोललाच की कॉमेडीमधून कुणीच आलेलं नाही आहे, पण मला वाटतंय की हे दादूस जे आहेत तेच कॉमेडी करतील बऱ्यापैकी असं वाटतंय. बघू आता, कळेलच आपल्याला. असंच सगळ्यांची मस्ती चालू होती. मांजरेकर सर सगळ्यांना एंट्रीनंतर काम देत होते, सगळ्यांना विचारत होते. सिद्धार्थनं खूपच भारी ॲक्टिंग केली, खूप मस्त बोलत होता, त्यामुळं चार चांद लागले त्यांच्या सीझन 3 प्रीमियरला. आता काय, सगळं विसरा आणि चेहरा ठेवा, हसरा. आणि बिग बॉस मराठी सीझन आला आहे 3, बघूया आता हा किती गाजतोय सीझन. बघायला नक्कीच मजा येईल. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रोजच्या शोमध्ये तुम्हाला त्यांचे फोटोज कळत जातील. आणि जर तुम्हाला खरंच त्यांचे फोटोज बघायचे असतील तर मी एक छोटा व्हिडिओ टाकेन आणि त्याच्यामध्ये सर्वांचे फोटोज आणि नावंही पोस्ट करेन. जर तुम्हाला वाटत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. टेक केअर, बाय.